नमस्कार, मी राणिका अस्लिवाल, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत. अहमदनगर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या महासभेमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत झालेल्या बालकाच्या विषयावरून नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते. सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या वतीने पण आम्ही एक म्हणण्याचं मानधन सर्व शिवसेनेचे नगरसेवक पुलबापा येथील शहीदांच्या कुटुंबांना मदत म्हणून देत आहे. आणि कोणत्याही प्रकारचा दहशतवादी हल्ला भारत खपून देणार नाही. आणि पाकिस्तानला ज्या भाषेत कळ त्या भाषेत उत्तर दिलंच आहे अशी आम्ही सर्वजण आशा व्यक्त करतो. अशी दुःखद घटना पुन्हा आपल्या भारतात घडू नये एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि माझे एक म्हणण्याचे मानधन त्यांचे कुटुंबांना जय धन्यवाद. शहीद झालेल्या जवानांना आमच्या काँग्रेस पार्टीतर्फे सगळ्यांचे एक महिन्याचं मानधन देण्यात येणार. तुमचं या जवानांना श्रद्धांजली सर्व आपल्या सभागृहातील सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी दिलीच आहे. तसेच आता आपल्या एसटी कॉलनीमध्ये 3 वर्षाच्या मुलावर जो कुत्र्याने हल्ला केला त्याच्यामध्ये तो मुलगा फार सिरियस आहे. आणि त्याच्या त्या कुत्र्यांनी म्हणजे इतका जखमा त्याच्या अंगावर गेला, ते फोटो पाहिले तर अंगावर शहर निर्माण झाले त्या 3 वर्षाच्या मुलावर. तर आज आपली जी कुत्री पकडणारी जी यंत्रणा आहे ती एकदम बोगस आहे. कारण ते इथून पकडतात, दुसरीकडून होऊ सोडतात, परत तीच कुत्रे परत आपल्या इकडे येतात. आपल्या गावात सुद्धा किती कुत्रे झालेले आणि बऱ्याचदा ह्या कुत्र्यांना जे हिंसर झालेले त्यांना मारण्यासाठी आपल्या काहीतरी परवानगी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. कारण एखादं कुत्र कितीही चावलं तरी त्याला हे लोक काही मारत नाही ते सांगतात आम्ही काही त्याला घेणार नाही. आज समजा जो मुलगा जर वारला, लहान मूल ज्याचं आहे ते जर वारलं तर त्याचं कोणी भरपाई द्यायची, नुकसान भरपाई कोणी करायची. आज जर कर्मचारी जर सांगत असतील की आम्ही ती कुत्री मारणार नाही किंवा काही करणार नाही, जर हिंसर झालेले कुत्री हे मारलेच पाहिजे. आणि जर त्यांचं निर्विजीकरण चालू आहे तर इतके कुत्रे शहरामध्ये आले कुठे याचाही शोध आपण घेतला पाहिजे. कारण आज शेवटी ते त्यांचा मुलं आहे, उद्या आपली मुलं रोडवर खातात, अंगणात खातात. आज शहरातल्या कोणत्याही भागामध्ये गेलं ते कुत्र्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात कैमान वाढलेलं आहे. रात्री जर आपण कोणत्याही शहराच्या कोणत्याही रस्त्याने कुठूनही चालू तर ते कुत्रे वाढलेले आहेत. आणि आज नाही की मागील 2.5 वर्षापासून त्याच्यावर हे चालूच आहे. पण आता तुम्ही नवीन महापौर झाले, आम्हाला तुमच्या पुन्हा अपेक्षा आहे तर हा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने सोडवतात. कारण या लोकांनी जे हिंसर झालेले कुत्रे आहेत ते मारलेच पाहिजे. ते मारल्याशिवाय ते होणार नाही. कारण आज त्यांची जे कुत्रे चावणाऱ्यांची संख्या रोज वाढत आहे. माझ्या इथं सुद्धा बोलेगावला 15-20 दिवसापूर्वी तर तिथं सुद्धा भरपूर लहान मुलांना ती कुत्री चावली होती. म्हणजे हे जे आलेले कुत्रे आणि हे कुणी पाळलेले नाहीये, हे कुठून आले काय आले माहिती नाही. आणि जर त्या भागातील कुत्रे म्हणलं तर आपण कधी ना कधी दिसतील लहानचे मोठे झाले, पण ते डायरेक्ट मोठेले कुत्रे फिरतात इकडे तिकडे. आणि जे सर्व हॉटेलवाले जे रस्त्याला घाण टाकतात त्या घाणीच्यामुळे एक सुसरवती कुत्री तिथं वाढलेली आहे. त्याचं तुम्ही चांगल्या पद्धतीने योग्य त्या अधिकाऱ्यांना इशारा दिली त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. कारण हे अधिकारी समजा हे नागरिकांचा दोष सगळ्या लोकप्रतिनिधींवर येत असतो. म्हणजे नगरसेवक असतील किंवा महानगरपालिकेचे महापौर उपमहापौर हे असतील, पण हे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचं आहे. आणि त्यांनी जर ते नीट बजावलं तर या अशा लहान मुलांवर संकट किंवा एखाद्याचं लहान मूल जायबंदी होईल हे असं होणार नाही. उद्या लहान मुलं सर्वांना आपल्याला सुद्धा भीती वाटती आपलं मुलं अंगणात खेळतं किंवा रस्त्यावर खेळतो. हे जर अशी कुत्री सातात आली जर एखादा आता एक घटना तशी पाईपलाईन रोड आपण घडली होती. समजा ते क्वारंटाईनचं हॉटेल आहे त्याच्या बाहेर तो माणसाला म्हणजे वारलाच होता. त्याच्यामध्ये ते मोठा माणूस तिथं मोठा माणूस होता गायकवाड म्हणून होता श्रीराम चौकामध्ये तो सुद्धा वाढवत. आज समजा या मुलाची मी परिस्थिती एकदम आता मी माहिती घेतली तर फार खराब आहे. तर मग अशा पद्धतीने आपण योग्य ते आदेश देऊन आणि यांच्या प्रक्रियेत बदल केला पाहिजे ठेकेदाराचा की कोणत्या पद्धतीने तो काम करतो. कारण जर काम करतोय बिल निघतोय तर हे कुत्रे येतात कुठून?
तर कमीत कमी आता तुम्ही नवीन भाकुर झाले त्याच्यावर एक अभ्यास करून संशोधन करून चांगल्या पद्धतीने त्या पुत्रांचा बंदोबस्त झालाच पाहिजे. आज ही घटना समजा एस टी कॉलनीमध्ये झाली, कोडेगावला झाली, ही प्रत्येक ठिकाणी कुठेही होऊ शकते. त्यामुळे आपणास सर्व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व आपल्या सभागृहाच्या सर्व नगरसेवकांतर्फे विनंती करतो की आपण त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलून चांगल्या पद्धतीने याचे नियोजन करून त्याच्यावर मार्ग काढावा ही आपणास विनंती करतो. प्रथम मी सर्व सन्माननीय महापौर आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मी अभिनंदन करतो. आता आमचे मित्र कुमार वाकडेंनी जी सूचना मांडली कुत्र्यांच्या बाबतीत, मध्यंतरी एक सूचना केली होती. सूचना अशी केली होती की आपली महानगरपालिका, आपल्या महानगरपालिकेमध्ये आपण कुत्रे पकडण्याची जी काही हे आहे, म्हणजे टीम आहे, कुत्रे पकडण्याची जी काही मोहीम आहे, ही काही एक दिवस दोन दिवस नाही, ही सातत्याने चालणारी मोहीम आहे. याच्यावरती काम करणं सातत्याने गरजेचं आहे. आणि तुम्ही एक पहा, त्यांनी जी सूचना मांडली ती एकदम बरोबर आहे की नगर शहरामध्ये आणि उपनगरामध्ये कुत्र्यांचा फार सुस्वळ झाला आहे. तर याच्यावरती प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा आणि याच्यावरती कायम काहीतरी तोडगा करावा. अतिरिक्त आयुक्त साहेब, लगेच संबंधितांची सर्वांची मीटिंग लावा, आत्ताची आत्ता एक सभा संपले संपले, कारण हा विषय गंभीर आहे. आज त्या एका मुलाचा जीव गेला, उद्या दुसऱ्याचा जाऊ शकतो. त्यामुळं आजची आज सभा संपली, लगेच मीटिंग लावा. बाबू साहेब, काय माहित नाही, गाडी भागात कुठेही कमीत कमी दोन दिवस आठ तरी गाडी ही एका भागात गेलीच पाहिजे. आता असा प्रश्न पडला की आम्ही जायला आणि जसं चव्हाण मॅडम सांगितलं की आमचा पहिला काँग्रेस पक्षातर्फे पहिला हप्ता हा पुलवामा येथील लष्करांना देण्यात येतो आणि दुसरा महिना हा आम्ही शेतकरी आहेत, दुष्काळग्रस्त शेतकरी, त्यांना देत आहोत. मोकाट कुटुंबाचा आपल्या सभागृहामध्ये विषय आला. ही समस्या आजची नसून अनेक वर्षापूर्वीची समस्या आहे. आपण आपल्या याच्यामध्ये रुलिंग दिलं की आपण तातडीने लगेच त्याची बैठक घेऊ आणि त्याच्यावर आपण उपाययोजना करू. परंतु सातत्याने आज अनेक वर्ष गेलेले आहेत साहेब, याच्यावर कुठलाही ठोस निर्णय होत नाही. आणि त्या मोकट कुत्र्याच्या संदर्भात कुठलेही जे डिपार्टमेंट आहे ते कुठलंही आताच सुदर्शन भाई सांगितलं की ते असे उडवउडीचे उत्तरं देत नाही. आता त्या ठिकाणी पुन्हा मला फोन आला होता, पोराचं त्या ठिकाणी निधन झाले. तिथे घरच्या देण्याचा वाईट करायला चालू झाली, जबाबदारी कोण पाहतो? महापौर साहेब, आता बैठक घेऊ सभागृहामध्ये अत्यंत लहान मुलाची दुर्दैवी घटना घडली, अत्यंत त्याचा निरोप आलाय की तो मृत पावलाय. आणि आपल्या अधिकारी नाशिकला आहेत, पुण्याला आहेत, असे उडवणुकीचे उत्तरं देतात आणि ते जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंट काम काय करतं, काय काम करतं? तुम्ही बैठक घ्याल साहेब, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही, तुमचा अधिकार आहे, तुम्ही ते बैठक घ्यावे. पण आम्हाला सभागृहाला मोकाट जनावरे आणि मोकाट कुत्रे या संदर्भामध्ये सभागृहामध्ये आम्हाला कुठला तरी ठोस निर्णय पाहिजे. नुसते बैठका घेऊन चालणार नाही. या सभागृहाला समजून आज तुम्ही बैठक ठराविक पदाधिकारी घेतात, पण सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांना कळू द्या की त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही काय खुली बैठक घेऊन तुम्ही पण येऊ शकता. नाही, येऊ त्याबद्दल वाद नाही आम्ही, त्याच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही. परंतु नुसती चर्चा होती, अनेक दिवस अनेक वर्ष झालेले या विषयावर चर्चा होत राहिलेली आहे आणि चर्चा चाललेली आहे. त्याच्यातून कुठलंही निष्पन्न आजपर्यंत झालेलं नाही आहे साहेब. त्या जर ठेकेदाराचं बिल दिलं किंवा नाही दिलं तरी तो बंद करतो की ते बाकीचे प्रकार चालू राहतात. आपण आज 10 कुत्रे पकडले तर उद्या 50 कुत्र्याचा कुठेतरी थवा निर्माण होतो. या गोष्टी अत्यंत म्हणजे या शहराला
आज बाहेर गावून रात्री बेरात्री प्रवासी जर या ठिकाणी आले तर त्यांना जर जायचं ठरलं तर काही ठिकाणी त्यांचा त्या दुसऱ्यांचा आणि त्या मोकाट जाणाऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. साहेब यावर आपण तिथे बैठक घ्या, परंतु याच्यावर कुठला तरी ठोस. आणि महापालिकेचे आपले इतके कर्मचारी आहेत साहेब, 2300 कर्मचारी आहेत, त्यापैकी काही कर्मचारी 10 कर्मचारी सुद्धा त्याच्यावर समजा किंवा कायमस्वरूपी मानधनावर आपण त्या जे कुत्रे पकडतात त्या लोकांना जरी आपण कायमस्वरूपी जर म्हणजे मानधनावर घेतलं तर हा प्रश्न मिटेल. काय होतंय की आपण ठेका देतो कोणाला तरी, त्याचं बिल आपल्याकडून निघालं जात नाही, प्रशासन त्याला अनेक प्रश्न विचारतात, त्याचं बिल त्यांनी सादर केलं तर त्याच्यावर हे कुत्रे इतके धरलेच का, इतके नाही धरले, याच्यावर अनेक त्याच्यानंतर त्याचा बिलाला विलंब झाला की ते परत म्हणजे ते त्याला तो म्हणजे ते काम करण्यास बंद करतात. त्यामुळे साहेब ह्या विषयावर आपण अत्यंत गांभीर्यपणे विचार करून याच्यावर एक ठोस असा निर्णय घ्या, जेणेकरून हा नगर शहरातल्या नागरिकांना आणि बाहेर गावून येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होणार नाही याचे आपण ठीक आहे ना. आम्ही सांगितलं ना आता आपण यानंतर लगेच बैठक घेऊन जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची संबंधित डिपार्टमेंटवर तुम्ही काय कारवाई करणार आहे? जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 19 फेब्रुवारीला आपलं बजेट आपण जरी स्थायी समिती अस्तित्वात नसली तरी आपण सभागृहामध्ये हा विषय घ्यायला पाहिजे होता आणि बजेटला मंजुरी आपण या सभागृहामध्ये घ्यायला. अनेक प्रश्न आहेत साहेब या ठिकाणी आणि दीड मागचं 50% बजेटसुद्धा ओपन आपल्याला उपलब्ध करून दिलं नाही प्रशासनाने. साहेब आत्ताचं बजेटच्या संदर्भात काय निर्णय घेणार समजा तुम्ही? आज 2 महिने होत आहेत साहेब, कुठेतरी तुम्ही घ्या ना साहेब. आणि मागचं तर गेलंय काम आहे ना, नवीन नगरसेवक निवडून आलेले आहेत, काही त्यामध्ये जुने नगरसेवक आहेत, नवीन भाग त्याला समाविष्ट केलेला आहे, अनेक ठिकाणी गेलं तर नागरिकांच्या कामांचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. तर कमीत कमी आम्हाला बजेट जरी ओपन झालं असेल तर त्या माध्यमातून थोडे थोडे त्या ठिकाणी कामं प्रस्तावित करता आले असते, आपण त्याचा देखील गांभीर्याने विचार केला पाहिजे. प्रशासन कुठली या संदर्भामध्ये त्यामध्ये काही ठोस भूमिका घेत नाही. आपण देखील साहेब या आता ठीक आहे, तुम्ही आत्ता काढली स्थायी समिती, ठीक आहे होईल, प्रोग्राम निघेल, सभापती बसेल, मग बजेट कधी काढणार? 3-4 महिने आचारसंहिते उन्याच्या काळामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागेल, त्यामध्ये 2-1.5 महिने जाणार, परत निवडणुका आहे, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये 6-7 महिने जायचं, आम्ही काय करायचं? आत्तापर्यंत तुम्ही या पहिल्याच याच्यामध्ये जर बजेट तुम्ही मंजूर करून सभागृहामध्ये घेतला असेल तर कुठेतरी कामाला मूर्त स्वरूप आला असता. तर आपण याचा देखील विचार गांभीर्याने करावा आणि बजेटचा विषय तुम्ही ही सभा संपल्यानंतर सभागृहामध्ये घ्या बजेट आणि त्याला मंजुरी द्या साहेब. हे प्रशासन देणार नाही साहेब, आपल्याला काम करायला यांची इच्छा नाही आहे, कुठलेही काम करण्याची मनस्थिती यांची नाही आहे आणि कुठाचा नगरसेवकाला निधी देण्याचा देखील यांचं मानस नाही आहे. तर या ठिकाणी आपण साहेब लवकरात लवकर महासभागृहामध्ये ते अर्थसंकल्प मंजूर करून घ्या आणि त्या ठिकाणी पुढील कामं नागरिकांचे होतील आणि नगरसेवकाला रोषाला सामोरे जाता येणार नाही. अशा ठिकाणी आपण लवकरच ती देखील सभा लवकर काढा आणि बजेट या ठिकाणी महासभेमध्ये बजेट घ्या आणि त्याला मंजुरी द्या. सादर विनंती रिपोर्ट सादर करण्यात येतो की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1950 कलम 20 स्थायी समिती सदस्यपदी 16 सदस्यांची नेमणूक करण्याबाबत तरतूद आहे. त्यामध्ये 31 अप्रमाणे प्रमाणशीर प्रतिनिधी देऊन समितीवर नामनिर्देशाने नियुक्ती करणे, त्यामध्ये 1 कोणत्या समितीवरील पालिका सदस्याची नियुक्ती ही त्याने धारण केलेल्या कोणत्याही पदाच्या आधारे असेल अशी ज्या बाबतीत या अधिनियमाद्वारे तरतूद करण्यात आली असेल त्याच्या व्यक्तीत एरवी पुढील समितीच्या बाबतीत या अधिनियमात अथवा तत्वाने घेतलेल्या नियमित किंवा उपविधीमध्ये काही अंतर्भूत असले तरी महानगरपालिकेद्वारे या समितीवर केली जाणारी पालिका सदस्याची नियुक्ती ही पोटकलम 2 च्या तरतुदीनुसार पालिका सदस्याचे नामनिर्देशन करून घ्या करण्यात येईल.
यामध्ये मग ही नियुक्ती नियमित पदावरील असो किंवा नैमितिक पदावरील असो, त्यामध्ये अ स्थायी समिती, दोन परिवार मंडळ समिती, कलम 30 अन्वयुक्त केलेली कोणतीही विशेष समिती आणि ड कलम 31 अन्वयुक्त केलेली कोणतीही तथार्थ समिती, यामध्ये दोन क्रमांकावर समिती पालिका सदस्यांचे नामनिर्देशन करताना महानगरपालिका मान्यता प्राप्त पक्षांचे अथवा नोंदणीकृत पक्षांचे किंवा गटांचे तणनिक संख्याबळ विचारात घेईल आणि सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता व अशा प्रत्येक पक्षाचा किंवा गटाचा नेता यांच्याशी विचारमय करून शक्यतो महानगरपालिकेत अशा पक्षाच्या किंवा गटाच्या संख्याबळाच्या प्रमाणात सदस्यांचे नामनिर्देशन करेल. परंतु मान्यताप्राप्त पक्ष किंवा नोंदणीकृत पक्ष किंवा गट किंवा आघाडी किंवा फ्रंट यांचे तौलनिक संख्याबळ हे प्रथमतः पालिका सदस्यांच्या एकूण संख्येला त्या समितीच्या सदस्यांच्या एकूण संख्याबळाने भागून परिगणित करण्यात येईल व तदनंतर या भागाकाराच्या संख्येने मान्यताप्राप्त पक्ष किंवा नोंदणीकृत पक्ष किंवा गट किंवा आघाडी किंवा फ्रंट यांच्या पालिका सदस्यांच्या संख्येस भागण्यात येईल. अशा प्रकारे आलेली संख्या ही त्या त्या मान्यताप्राप्त पक्षाची किंवा नोंदणीकृत पक्षाचे किंवा गटाचे किंवा आघाडीचे किंवा फ्रंटचे तौलनिक संख्याबळ असेल. अशा प्रकारे निश्चित केलेली तौलनिक संख्याबळाची संपूर्ण संख्या प्रथम विचारात घेईल. एकूण सदस्य संख्या 68, नियुक्त करायची सदस्य संख्या 16, एकूण सदस्य संख्या भागिले नियुक्त सदस्य संख्या बरोबर प्रति सदस्य मूल्य, यामध्ये एकूण 68 आहेत त्यांना भागिले 16 बरोबर 4.25 प्रत्येक मतदान. यामध्ये अनुक्रम नंबर 1 पक्ष शिवसेना, शिवसेना 6, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी 5, भारतीय जनता पार्टी 3, काँग्रेस आघाडी 1, बहुजन समाज पार्टी 1, समाजवादी निरंक, अपक्ष निरंक एकूण 16. सर्व संघटनामध्ये मान्य महापौर तथा शासन करावे. स्थायी समिती सदस्यपदी नियुक्त करण्याबाबत जी नावे दिली ती वास्तविक दीपाली नितीन बारसकर, कुमार बबन वाकडे, शोभा सुधाकर बोरकर, अविनाश हरिभाऊ भुले, गणेश पुंडलिक भोसले गटनेता म्हणून त्यांनी नाव दिलेले, आशा शिवाजीराव कराळे, मनोज शंकर कोतकर, सोनाली अजय चितळे. शिवसेनेचे गटनेत्यांनी नाव दिले, गाडे योगीराज शशिकांत, कवडे उमेश खंडेराव, दोंडे सुभाष सोपानराव, सुवर्णा दत्तात्रय जाधव, खैरे विद्यादीपक, येवले ज्ञानेश्वर शिवाजी. काँग्रेसचे गटनेत्यांचं पवार संध्या बाळासाहेब यांचं नाव दिलं. जे पकडणार आहे त्या संदर्भात बैठक लावण्यात येईल आणि